नमस्कार, बांधवांनो, महावितरणचा संप चालू झालेला आहे आज आणि काल बऱ्याच कर्मचाऱ्यांनी महाराष्ट्रातील जनतेला, शेतकऱ्यांना आवाहन केलेलं आहे की आपण 4, 5, 6 हे 3 दिवस महावितरणचे कर्मचारी संपावर असल्यामुळं तुमची एखाद्या वेळा लाईटची गैरसोय होऊ शकते, लाईट बंद होईल असा काय विषय नाही, परंतु चालू जरी असली तरी काही प्रॉब्लेम आल्याच्यानंतर ती दुरुस्त करण्यासाठी हे कर्मचारी नसणार आहेत, त्यामुळं लाईट हाताळताना नागरिकांनी थोडी काळजी घ्यावी, शक्यतो थोडी गैरसोय होईल, कुठंही जाऊन लाईटला, डेपोला, कुठं कनेक्शनवर देण्यासाठी काळजीपूर्वक पावलं उचलावेत किंवा टाळावं तिकडे जाण्याचं, जेणेकरून कोणाच्या जीवितला हानी होणार नाही, अशा पद्धतीचं आवाहन महावितरणच्या वतीनं त्यांच्या कर्मचाऱ्यांनी केलेलं आहे आणि ह्या गोष्टीचं भान महाराष्ट्रातील जनतेनं, शेतकऱ्यांनी ठेवणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं हा संप कशासाठी आहे तर अदानी हा जो ग्रुप आहे यांच्याकडं खाजगीकरण होऊन हा महावितरण तिकडे जाईल अशा काही हालचाली सरकार लेवलला चालल्यात आणि त्याला विरोध करण्यासाठी हे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी हा संप पुकारलेला आहे. आता याच्यामध्ये अनेक गोष्टी आहेत, प्रत्यक्ष त्यांचा संप चालू झाला, त्यांच्या मागण्या काय आहेत, काही गोष्टी समोर येतील त्या आपण प्रत्यक्ष नंतर आणखी पाहूच, पण या अनुषंगाने एक गोष्ट मात्र निश्चित की खाजगीकरण करणं शेतकऱ्याला सुद्धा परवडणार नाही, कारण आज आपण थोडी बहुत फीस भरून लाईटचं कनेक्शन कंटिन्यू चालू ठेवतो. बरेच शेतकरी आहेत ज्यांचं कनेक्शन डिमांडच नाही आहे परंतु मोटरी चालवतात, तर हे चोरलं आहे जे ज्यांना फी वीज बिल भरणं शक्य नाही अशा शेतकऱ्यांसाठी सरकारी योजना, सरकारी महावितरण म्हणजे सरकारच आहे, तर यांच्या माध्यमातून ही लाईट पुरवठा होतो, हे शेतकऱ्यासाठी हेच अनुकूल आहे. खाजगीकरण झाल्याच्यानंतर सुविधा मिळतील परंतु तुम्हाला लाईट बिल जे येणार आहे ते शेतकऱ्याला, सर्वसामान्य शेतकऱ्याला परवडण्यासारखं असणार नाही आहे. तरी ह्या संपाच्या माध्यमातून काही गोष्टी आपल्या समोर येतील, त्या आपण आणखीन पुढल्या काळामध्ये, पुढील काही वेळामध्ये त्याच्या अपडेट आपल्या आपण देण्याचा प्रयत्न करू. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी जे आवाहन केलं आहे, आवाहन केलेल्या अनेक कर्मचाऱ्यापैकी एक महावितरणचे कर्मचारी कॉम्प्लेक्स संदीप ज्ञानेश्वर या सरांनी जे आवाहन केलं होतं त्याचं क्लिप्स आपण पाहू आणि समजून घ्यायचा प्रयत्न करू की महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कशा पद्धतीनं नागरिकांना आवाहन केलं आहे. आज रात्री 12 वाजता महावितरण कर्मचाऱ्याचा संप होणार आहे. ते 4, 5, 6 तारखेपर्यंत चालणार आहे. तर सर्व ग्राहकांना मी असं कळकळीची विनंती की आम्ही संपावर गेल्यानंतर लाईट बंद आहे म्हणून की असं काही काम करू नका की अपघात व्हायचे चान्सेस आहेत. तर सर्वांना कळकळीची विनंती आहे की या संपाला सर्वांनी सहकार्य करा आणि महावितरण कंपनीला भी सहकार्य करा आणि ग्राहकाचा सुद्धा या गोष्टीमध्ये फायदा आहे. तर सर्वांना मी सांगतो की काही काम करू नका की लाईट बंद आहे म्हणून, संपावर गेलेत म्हणून, बंद आहे म्हणून काही काम करता अपघात होईल, ही सर्वांना नम्र विनंती आहे की मदत करा आणि तुम्ही काही काम करू नका. जय महावितरण.